संप काळात गैरहजर असणाऱ्या 12,998 जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याच्या प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली. जुनी पेन्शन लागू करा, जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची वेतन त्रुटी दूर करा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांनी मंगळवारी 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात 7,750 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. 50 अनुकंपा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांवर जिल्हा परिषद मुख्यालयात कामकाज सुरू आहे. जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये 4,981 कर्मचारी हजर आहेत. दरम्यान संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावण्यास सुरुवात झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी दिली. 12,998 टोटल कर्मचारी आहेत जिल्हा परिषदला, त्यापैकी 7,750 कर्मचारी का संपत सहभागी आहेत. 12,981 संपत सहभागी नाहीये, कार्यरत आहे, तरी 7,750 सहभागी आहे. असे टोटल 12,998 आहेत जे पूर्व परवानगीने रजेवर आहे, त्यांचंही आमची रिकॉल करायची प्रोसेस चालू आहे. काही लोकांचं थोडं मेडिकल ग्राउंड असल्यामुळे थोडीशी काही ठिकाणी आम्ही थोडासा प्रयत्न करतोय त्यांना परत कामावर हे करायचं. दरम्यान संपाबाबत शासनानं योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा संप असाच सुरू राहील आणि याला सर्वस्वी जबाबदार शासन राहील, असा इशारा महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी दिलाय. आज ही सर्व कर्मचाऱ्यांचा संपामध्ये अत्यंत उत्स्फूर्त असा सहभाग होता. जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समितीमध्ये कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचारी जे आहेत ते 100% सहभागी आहेत. ज्या संघटनांनी काही संघटनांनी ज्याचा आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी नाहीत, जे कार्यालयीन कर्मचारी वगैरे नाहीत, परंतु दुसरे जे आहेत त्यांनी जे काही संप पुकारलेला आहे त्याच्यामध्ये संपात सहभागी नव्हता, ते पाठिंबा व्यक्त केलेला आहे. परंतु आम्ही ज्या ज्या संघटनेने संप पुकारलेला आहे त्या सर्वांनी मिळून आज संपूर्ण जिल्हा परिषद आणि 11 पंचायत समित्या या कडकडीतपणे बंद आहेत. त्याच्यामध्ये कार्यालयीन व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचा 100% सहभाग आहे. अशाच पद्धतीने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये पंचायत समितीमध्ये ही परिस्थिती आहे. आम्हाला यापूर्वी आम्ही शासनाला सांगितलेलं होतं की बाबा संपाची वेळ कर्मचारी संघटनावर आणून देऊ नका, त्याच्यामुळे ग्रामस्थ असतील किंवा समाजाला किंवा इतर लोकांना जे काही त्रास होतो त्याला जबाबदारी ही शासनाची आहे. आज आम्ही त्याला जबाबदार नाही. आमची अशीही विनंती राहणार आहे की तातडीनं आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून या मागण्या मान्य कराव्या.